वर्ध्यातील धुनीवाला मठ येथे 4 वर्ष आधी माननीय जिजाऊ स्मारक बनवण्यात आले, परंतु तेव्हापासून आतापर्यंत हे जिजाऊ स्मारक पूर्ण झाले नसून तसेच फोटो स्वरूपातच शिल्प असल्यास कारणामुळे वेळोवेळी पत्रव्यवहार करत निवेदन सादर करून सुद्धा याला कुठलीही दाद न मिळाल्यामुळे अखेर मराठा महासंघ व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने आज आमरण उपोषण पुकारण्यात आले। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। अखिल भारतीय मराठा महासंघाचा जय हो। अखिल भारतीय मराठा महासंघ वर्धा, यामध्ये गेल्या 2 वर्षापासून आम्ही सरकारला, जिल्हाधिकाऱ्यांना, खासदार, आमदार तिन्ही लोकांना आम्ही पत्र दिलेत। 2 वर्षापासून आम्ही पत्रव्यवहार करू लागलो, परंतु या ठिकाणी जे स्मारक गेल्या 4 वर्षा अगोदर तयार झालं तेव्हापासून तर आज ताकायतपर्यंत आजच्या दिवसापर्यंत इथे फक्त आणि फक्त कागदाच्या मूर्त्याच लावलेल्या आहेत। ज्या जिजाऊंनी, ज्या शिवाजी महाराजांनी, ज्या संभाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं स्वातंत्र्य चळवळ राबवली, मिळवून दिलं महाराष्ट्र, अशा या स्मारकामध्ये केवळ आणि केवळ शिल्प लावण्याचं दुरी मात्र गव्हर्नमेंट करते आहे। आणि म्हणूनच गेल्या 2 वर्षापासून आम्ही सतत भांडत आहोत, परंतु सरकारने आम्हाला कोणतंही योग्य प्रकारचा न्याय दिलेला नाही। आणि म्हणून आम्ही शेवटची म्हणून आज संभाजी महाराज, जिजाऊ आणि छत्रपती महाराजांचं शिल्प या ठिकाणी लावून द्यावं, आणि म्हणून आम्ही आपल्या वर्धा जिल्ह्याचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष आमचे अरुणरावजी जगताप सर, महिला अध्यक्षा शैलजाताई साळुंके, त्याचबरोबर मी उमाकांत डुकरे, शिवाय राजेजी वाकडे, आम्ही 4 लोकांनी या ठिकाणी आमरण उपोषणाचा इशारा सरकारला दिला आहे। जोपर्यंत आम्हाला योग्य प्रकारचं लिखित देणार नाहीत तोपर्यंत आम्ही मात्र या आमरण उपोषण मागे घेणार नाही, हेच आपणापर्यंत आम्हाला सांगतोय। आपल्या न्यूज चॅनलने आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे। देशातले क्रांतिकारक हे छत्रपती शिवरायांच्या चरणाची पायधूळ मस्तकी लावून त्यांनी क्रांतीची इथे ज्योत हे केलेली आहे, आणि त्यामध्ये हे तुम्ही प्लॅस्टिकचे बॅनर लावून ठेवले 4 वर्षापासून, यासाठी आमचा तीव्र निषेध आहे। आणि खासदार आमदाराकडे निधी उपलब्ध असेल, 4 वर्षापासून ही मागणी आहे। जेव्हा हे स्मारक बांधले तेव्हापासून, आणि स्मारक कशामधून बांधले यांनी, यांचं हे पण पितळ इथे उघड होणार आहे। हा जो बॅचलर रोड ज्या ठेकेदारीने बांधला, हा बॅचलर रोड आणि त्याच्यावर लाईट लावले बॅचलर रोड नंतर, यामधला भरपूर पैसा उरला होता, त्यामधून काहीतरी ओबीसी समाजाला, मराठा समाजाला, शिवभक्तांना, शिवसैनिकांना समजवण्यासाठी 2-3 लाखाची थातुरमातुर व्यवस्था करून हे स्मारक बांधले, आणि त्यामध्ये 22 लाखाची तरतूद होती। त्याचं पत्रक आमच्याजवळ तयार आहे बीएनसी मार्फत। बीएनसी ही यंत्रणा आहे, पण त्यांच्या साहेबांना आदेश कोण देणार? संपूर्ण सरकार या आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींच्या हातामध्ये असताना हे निधी का बरं देत नाही? आणि या स्मारकाला इथे वाहतूक विभागाने आम्हाला फार मदत केलेली आहे। बीएनसीने अजूनही अतिक्रमण हटवलेले नाही आहे। बाजाराचे स्वरूप या स्मारकाला प्राप्त झालेले आहे। या स्मारकामध्ये का बरं हे बाजाराचे स्वरूप प्राप्त झालेले आहे? तिथे शिल्प नाही आहे, त्या शिल्पांना व्यवस्थित प्रोटेक्ट नाही केलेलं आहे। हवेने आणि वाराधुनीने हे शिल्प जर उडाले आणि एखादी आमचा शिवभक्त मग आंदोलन किंवा दंगलीला सामोर जावं लागेल, तर मग आम्हाला तुम्ही त्या दंगल कोण समजणार का? पण आम्ही आमच्या राजाचा अपमान सहन करणार नाही। माझी ही चेतावणी आहे, आमरण उपोषणातून आम्ही तर ही सर्व मंडळी उठणार नाही, अधिक इथे संख्या वाढणार आहे। यानंतर आम्ही आत्मदहनाचा आणि आत्मदहनातून आंदोलनाचा इशारा देणार, आणि त्यांनी त्वरित हे शिल्प आम्हाला देऊन द्यावे। कालच राज्यपाल इथे आलेले, 2-2 दिवसाच्या पोलिसांच्या ड्युट्या झाल्या, आता पुन्हा कोणीतरी आज इथे मंत्री आहे, पण साधी इथे आम्हाला इथे व्हिजिट पण देत नाही। आणि हे उदासीनता त्यांना तेव्हा लक्षात येईल, फक्त निवडणुकांच्या वेळेसच हे मतांचा दोघा मागण्यासाठी छत्रपती शिवरायांचे नाव घेतात आणि आपली सरकार बसवतात, त्यानंतर संपूर्ण शिवभक्तांना आणि शिवविचाराला हे 5 वर्ष सापत्न वागणूक देतात। हा भेदभाव त्यांनी आता समजून घ्यावा, आणि यापुढे आम्ही आमदार, खासदारांच्या गाड्या अडवणार आणि आत्मदहनाचा इशारा देणार।